शेतकरी मित्रांनो, रेग्युलर पिकापेक्षा आपण जर एक्झोटिक भाजीपाल्याची लागवड केली तर त्यातून आपण भरघोस उत्पन्न मिळवू शकतो, कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न. तर आपण काय केलेलं, या ठिकाणी झुकिनीची लागवड केलेली आहे. तर हे पाहू शकताय, पूर्ण एक एकरामध्ये या ठिकाणी आपण लागवड केलेली आहे आणि योग्य अंतरावरती केलेलं आहे. सर्वसाधारण 3.5 फुटांवरती एक रोप अशा पद्धतीने लागवड केलेली आहे. त्याचबरोबर हार्वेस्टिंग आत्ता चालू आहे प्लॉटला. सर्वसाधारण आत्ता 35 दिवस पूर्ण झालेले आहेत. तर हार्वेस्टिंग चालू आहे. दररोज हार्वेस्टिंगला येणारं हे पीक आहे. दररोज पैसा मिळवून देणारं थोडक्यात हे पीक आहे. तर मित्रांनो, हे पाहू शकता 150 ते 200 ग्रॅम वजनाचं हे झाल्यानंतर आपण ह्याचं हार्वेस्टिंग केलं पाहिजे. अशा पद्धतीनं ह्याचं आपण नियोजन करू शकतो. रेग्युलर प्रमाणेच आपण भाजीपाल्याप्रमाणेच ह्याचं नियोजन केलं तर व्यवस्थितरित्या लक्ष देणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, कशी वाटली इन्फॉर्मेशन जरूर सांगा. त्याचबरोबर झुकिनीविषयी डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत आहे. व्हिडिओला लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.